हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज माहेरी आले तर तुम्हाला आज मी माहेरचं माझं घर दाखवणार आहे। तर हा स्पेशल माहेरचा व्हिडिओ असणार आहे। तर हे आहे पहिला हॉल। तर हा हॉल एकदम छोटा पण नाही एकदम मोठा पण नाही, ठीक आहे। आणि हा आहे दरवाजा इकडचा हॉलचा। आणि इकडे आहे टीव्ही, ते टीव्हीचं युनिट घेतलं आहे। आणि इकडं आहे खिडकी, तर इथे छोटासा बेड ठेवलेला आहे। आणि इकडे आहे मोठी अशी खिडकी आहे, तर वारं वगैरे खूप मस्त लागतं आहे आणि उजेड पण भरपूर येतो आहे। तर इकडं आहे बेड आणि बेडच्या साईडला आहे ठेवलेलं ड्रेसिंग टेबल। आणि इकडे दोन खुर्च्या आहे, इथे कपाट। आणि इकडे आपला बाबासाहेबांचा फोटो आहे वरती। इकडे पण एक छोटीशी खिडकी आहे। तर हा फ्लॅट आहे रेंटनी आम्ही राहतो आहे, म्हणजे माझ्या माहेरचे मम्मी आणि भाऊ आणि भाऊचे तिघंजणं राहतात। तर हा रेंटनी फ्लॅट आहे। तर आमचं गाव जवळच आहे इथं, पण गावात न राहता आम्ही खेडमध्ये राहतो आहे। तर इथे एक छोटीशी खिडकी आहे आणि थोडं थोडं पाऊस पडून गेलं, पावसाचं वातावरण झालेलं आहे। त्यानंतर इकडे कपाट आहे, ते हे कपाट पण माझ्या भावाच्या लग्नात त्याच्या बायकोला भेटलेलं आहे। तिथं आपले बुद्धांचा आणि बाबासाहेबांचं फोटोचे फ्रेम ही पण भेटली होती, हे इथे लावली आहे। आणि अजून खूप सारे फ्रेम वगैरे आहेत, ते काय काय गिफ्ट तर ते तसेच अजून बेडमध्ये ठेवले, ते ओपनच नाही केलं। तर जे इथे जागा खूप कमी होती म्हणून जास्त वस्तू काढली नाही। तर ही आहे मांडणी, हे आहे किचन, ते इथे छोटे छोटे कप ठेवलेत। आणि मांडणी पण थोडंसं किचन छोटं आहे म्हणून मांडणी एकच बसली आणि दुसरी मांडणी आतमध्ये बेडरूममध्ये ठेवलेली वरती, जे वास्तू लागत नाही त्या ठेवून दिल त्या। आणि इथे असं किचन आहे छोटंसं मस्त असं। आणि त्यानंतर किचन खूप छोटं आहे, तर मला करायची होती वांग्याची भाजी, तर वांगी मी कापून ठेवले, कांदा टॅमॅटो पण कापला आणि चपात्या भावजेने करून ठेवल्या होत्या। तर लाईट गेली ती म्हणून थांबलो होतं। तर इथे पाणी विकत आणावे लागतं आहे, बाकी 24 तास पाणी असते वापरायचं। इथं आहे खिडकी, मस्त अशी खिडकी आहे, खूप मोठी आहे ह्याच्यामुळे उजेड पण येतो। मला असे मोठ्या खिडकीच आवडतात किचनमध्ये आणि उजेड पण येतो आणि चांगलं वाटतं। इथं आहे बेसिन मध्ये घासायचं, जे वस्तू लागत नाही ते ठेवून दिल त्यात वरती। आणि ठीक आहे, छोटंसं आहे पण छान आहे किचन। इकडे पाण्यासाठी ठेवलं होतं, प्यायचं पाण्यासाठी। आणि इकडं आहे बेडरूम, तर बेडरूम पण खूप छोटा आहे। इकडं आहे बाथरूम, इथं वॉशिंग मशीन ठेवली होती। आणि इकडे आहे छोटंसं बेडरूम, तर इथं आहे कूलर। आणि हे त्यांना लग्नात भेटलेलं कूलर। आणि हे कपाट आधीच होतं, आधीच आम्ही घेऊन ठेवलं होतं। तर जागा खूप छोटीशी आहे, तसंच ॲडजस्ट केले। आणि इथे ठेवला बेड, बेड पण छोट्याच्या छोटा व्यवस्थित बसला आहे तिथे। आणि इकडं ज्या वस्तू लागत नाही त्यावर ठेवल्यात। आणि इकडं हे भांडे भावजायला भेटले होते लग्नात, ते आहेत। आणि इकडे किचनमध्ये जागाच नाही म्हणून इकडे ठेवली ती मांडणी, किचन खूप छोटं आहे ना म्हणून। तर हा बेड पण त्यांना लग्नात भेटला होता, तर मस्त छोट्याच्या छोट्या व्यवस्थित छोट्या बेडरूममध्ये व्यवस्थित बसून गेलं। आणि इथं आहे मोठी अशी खिडकी, ह्याच्यातनं उजेड पण खूप छान येतो आणि हवा पण मस्त येते। तिथं आहे खिडकी, हे आहेत भांडे, नवीनच आहेत हे, ते वापरायला नाही काढले, हे असेच ठेवून दिले। अजून खूप आहेत पण जागा नाही म्हणून ठेवून दिले होते, बेडमध्ये ठेवलेत।
तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग स्टुडिओमध्ये. तर आज मी आले आहे माहेरी. तर आज माहेरचं व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हे आहे माझ्या माहेरचं घर. सगळं घर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवलीच आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता सेपक करायचं आहे. तर हे पण गिफ्ट म्हणून तिच्या मैत्रिणीने दिलं होतं. हे पण खूप सुंदर आहे. तर इथे नाव वगैरे लिहिलं आहे त्याचं आणि तिचं लग्नाची तारीख वगैरे. तर इथं आहे असं सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. ते घोडागाडी आणि शोची फुलं आहेत. हा ड्रेसिंग टेबल आपण भेटला होता तिला लग्नात. बाकी हा बेड आधीच होता घरामध्ये आणि ज्या जुन्या वस्तू होत्या त्या आम्ही टाकून दिल्या किंवा त्या जागाच नव्हती म्हणून देऊन टाकल्या. तर जे जे भेटले ते ठेवलं आहे. तर ही मांडणी पहिलीच होती आमची. हे पहिलेच भांडे आहेत घरातले. तर सगळं व्यवस्थित असं मस्त लावले छान वाटतात आणि उजेड पण मस्त आहेत त्या फ्लॅटमध्ये. मस्त वाटते. इकडे आहे बाथरूम. तर बाथरूम पण पाहून घ्या असं आहे. कपडे धुवायचे पडले होते. आधी श्रावणी हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग स्टुडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.